नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा, पीठ किती ताणलं आहे. साधं गव्हाचं पीठ आहे बरं का, यात मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही, तांदळाच्या पिठाचाही नाही केलेला. किती ताणलं आहे तरी त्याचा तुकडा पडत नाही. तर तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की पुरणाच्या पोळ्या करताना तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळा की ती तुम्ही डबलही पुरण भरलं तरी ते फाटणार नाही, पुरणाच्या पोळीतून पुरण बाहेर निघणार नाही. तर हे बघा, आता मी पोळीच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा किती मोठा घेतलेला आहे आणि सहज भरून पोळी लाटत आहे, तरी पुरणाची पोळी अजिबातच फाटली नाही. तव्यावर बघू शकता आणि कलरही किती छान आलेला आहे. विशेष म्हणजे आपण इथे मैदा अजिबात वापरलेला नाही किंवा पीठ आपण कपड्यांनीसुद्धा गाळलेलं नाही. तर तुम्हाला या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, दाखवणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर पीठ कसं मळायचं त्याची पद्धत मी तुम्हाला इथे सुरुवातीला सांगते. तर परातीमध्ये तेल घ्या अगोदर, त्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि थोडीशी चिमूटभर हळद टाका. तर तुम्ही हळदीच्या ऐवजी इथं केशरचं पाणीही टाकू शकता, म्हणजे केशर दुधात खलून किंवा पाण्यातही. तर हे बघा, अशा पद्धतीने मीठ व्यवस्थित वितळून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला साधं पीठ मळायचं आहे. नेहमीचं आपलं चपात्यांचं पीठ असतं ना, ते घ्यायचं आणि जे मैद्याची चाळणी असते ना तिने व्यवस्थित गाळून घ्यायचं. आता पीठ लावायला अगोदर काढून घेऊ. तर अगोदर आता ते तेल, हळद आणि मीठ आहे ना, व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि नंतर पाण्याने मळते. तर तुम्हीही अशाच पद्धतीने पीठ मळा, म्हणजे आपल्याला इथे मैदा तांदळाचं पीठ काहीच वापरायचं नाही. तुम्ही पुरण, म्हणजे तुमच्याकडचं पुरण घट्ट झालेलं असो अथवा पातळ झालेलं असो, काहीच होणार नाही. पुरण तुमचं ह्या पिठातून किंवा ह्या पोळीतून बाहेरच येणार नाही. साधं घरचं पीठ असल्यामुळे पिठाचा कलरही बघा कसा आलेला आहे. इथे मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही. तर हे बघा, भरपूर पाणी टाकून आणि मस्तपैकी हाताचा कस लावून छान असं पीठ मी मळलेलं आहे, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. तर येथे तुम्ही थोडंसं परत तेल टाकून पीठ मळू शकता. तर हे बघा पाणी किती टाकत आहे आणि अशा पद्धतीने पसरवून परत एकदा गोळा करून पीठ मळून घेत आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने घ्या आणि 10 ते 12 मिनटात पोळ्या करायला घेतल्या तरीही चालेल. मस्त गोळा झालेला आहे आणि 1-10-12 मिनटं मी झाकून ठेवते. आता हे बघा, परत एकदा तुम्हाला दाखवते ताणून की किती छान असं पीठ मळायचं झालेलं आहे. तुम्ही याच्यात डबल पुरणाची पोळी, डबल पुरण भरलं तरीही पुरण बाहेर येणार नाही. सांगा बरं, इथे मैद्याची गरज आहे का, तांदळाच्या पिठाची, बाजरीच्या पिठाची गरज आहे का? अजिबात नाही. तर मी कधीकधी काय करते, असं पीठ असलं ना की असं पीठ मळ, पुरण जर सैल असलं ना तर असंच पीठ मळते ना, अगदी सैल पुरण सहज सहज भरते, अगदी मला पुरण पिळायची गरजसुद्धा पडत नाही. हे बघा, आता मी तुम्हाला पोळी करून दाखवते साध्या पद्धतीने अगदी बरं का. तर छोटा गोळा घ्या आणि त्यामध्ये पुरणाचा एवढा मोठा गोळा घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, पुरणाची पोळी खायची म्हटल्यावर ते एवढंसं पुरण भरलेलं पोळी खाण्यात काय मजा आहे. खायची तर डबल पुरण घातलेली पुरणाची पोळी, तीही गुळाची पुरणाची पोळी बरं का. कुणी कुणी साखरेची करते, ती अजिबात चांगली लागत नाही. तर चला मस्तपैकी वाटी करून त्यात ते पुरण भरून चाळ करून घेऊ. तर येथे ना माझ्या काही मैत्रिणी 2 पानं लाटतात आणि त्यात पुरण भरतात, पण तसं करत नका जाऊ का, तर पुरण काठापर्यंत जात नाही आणि पुरणाची पोळी जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा तिचे काठ कडक लागतं. हे बघा कुठं फाटलं आहे का, अजिबात नाही. आणि मस्त एकसारखा गोळा बनवून आणि मस्त हाताने असा दाबून, म्हणजे जेणेकरून पूर्ण काठापर्यंत जाईल, माझ्या पद्धतीने तुम्ही असं एकदा करून बघा. ही माझ्या सासूबाईची पद्धत आहे, त्यांनीच मला अशा पद्धतीने पुरणाच्या पोळ्या बनवायला शिकवलेल्या आहे. तर हे बघा, तर व्यवस्थित पुरण एकसारखं करून घेतलं आणि जाड लाटणीने मी इथे लाटून घेत आहे. अजिबात पुरण बाहेर दिसतं आहे का. पुरण पण माझं थोडं पातळच झालेलं होतं, पण दोघांचा मेळ चांगला साधला गेला. तर हे बघा, आता एकसारखी मी जाड लाटणीने लाटून घेत आहे आणि पुरण बघा कसं दिसतं आहे बाहेर, की भरपूर पुरण घातलेली पोळी पूर्ण आणि पसरलेलं आहे पोळीमध्ये. अजिबात पोळी न उचलता, न उलट करता मी एकसारखी पुरणपोळी लाटलेली आहे, तेही पोळपाट भरून. तर तुम्हाला कशी वाटली ही पद्धत पातळ पीठ मळण्याची, तर नक्की एकदा बनून बघा. मला तर असं वाटतं की ह्या दसऱ्यालाच बनून बघा. झाली लाटायची एकसारखी, शिवाय काठ पण एकदम पातळ. तर हे बघा,
पोळी टाकून घ्या आणि हाताने सरकवली तरी चालते आणि बोटंसुद्धा त्या पुरणाच्या पोळीत जात नाही. असं तुम्हाला वाटत असेल की पातळ पीठ मळल्यावर बोट त्यामध्ये जाईल, तर हे बघा सहज हाताने उलटली. इथे जर मी उलटणी वापरली असते तर तिचे टोक तरी त्या पोळीत गेले असते. हे बघा पोळीला कलर किती छान आलेला आहे. आणि मस्त दोन्ही बाजूंनी तूप टाकून भाजून घ्या. आता आणखीन एक असं की बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की पोळी कमी फुगली. जर तुम्ही पुरण कमी घातलं ना तर पोळी अशी टम्म फुगेल, आणि जर पुरण जास्त भरपूर घातलं ना तर ती मापात फुगेल. तर ती जी पूर्ण फुगलेली पोळी असते ना तिच्यात पुरण कमी असतं असं माझी आई म्हणते. तर हे बघा आता मी लाटण्याने ही चाळं लाटून आणि तसंही पुरण भरून तुम्हाला दाखवते. छान अशा पोळ्या झालेल्या आहेत. तर नेहमी अशाच पद्धतीने पीठ मळा. तेव्हा आमच्याकडे असं होतं की उद्या पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे ना, मग आजच कपड्याने पीठ गाळून ठेवा, बरेच अशा तयारी करायला लागायचं. आणि आम्ही खूप निब्बार पीठ मळायचो तेव्हा का, तर आम्हाला असं वाटायचं पुरण बाहेर येईल. पण जसजसं मी स्वयंपाक करायला लागले, जसं मला कळायला लागलं, तसं मी असंच पीठ मळते सैल, तर याहीपेक्षा जास्त सैल मळते. हे बघा अजिबात पोळी मी उलट करत नाही, तरीही पोळी किती छान होते, अगदी होटाणी खावा अशी. तर मैत्रिणींनो, आता दिवाळीच्या पण रेसिपी आम्ही चालू केलेल्या आहे. अनारसेचे व्हिडिओ बघितले का तुम्ही? ते अगदी 40 लाख व्ह्यूजच्या पुढे गेलेले आहे. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना सहज सहज अनारस्यात जमल्या माझा व्हिडिओ बघून, तर नक्की एकदा ते व्हिडिओ बघा. भरपूर प्रकार दाखवलेले आहे अनारस्याचे, अगदी अशी पोळी लाटून आणि गोल झाकणाने अनारसे बनवून, ते पण माझ्या मैत्रिणींनी म्हणजे तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. तर तेही व्हिडिओ बघा दिवाळीचे आता. आणि बघा किती पातळ अशी झालेली आहे, आणि हीही पोळी आपण भाजून घेऊ. तर तुम्हाला इथे हेच सांगायचं की पातळ पीठ झालं तर घाबरायचं नाही. काही काही मुली काय करतात की पातळ झालं तर पीठ टाकून टाकून कोरडं पीठ टाकून असं जास्त घट्ट करतात, काही गरज नाही. हे बघा सहज सहज हाताने फिरवते तरीही पोळी फाटली जात नाही. तर तुम्ही ह्याहीपेक्षा आणखीन पातळ लाटू शकता. पण इथे मी पुरण भरपूर भरलेलं आहे, भरपूर पुरण भरलेली पोळीच खरी खायला मजा येते. तर ह्या दसऱ्याला अशाच पद्धतीने पुरणाच्या पोळ्या बनवा. तेव्हा तर जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या, तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. हं, आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. बघा पोळीला कलरही किती छान आलेला आहे, आणि पोळी छान अशी मऊमऊ पातळशी झालेली आहे. तर नक्की एकदा अशा पद्धतीने पुरणाच्या पोळ्या बनवून खाऊन बघा, अगदी होटाणी चावा अशा होतात. मी कितीही जास्ती पुरणाच्या पोळ्या बनवायच्या असल्या तरी अशाच पद्धतीने पीठ मळते आणि भरपूर पुरण घालते. तेव्हा मैत्रिणींनो, चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी पुन्हा येईल अशाच छान छान नवीन रेसिपी घेऊन. बाय.